रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागामध्ये कार्तिक दीपाला सांगतो की दीपा जेलमध्ये मी कुधळ फावडे सर्व हाताळत होतो त्याच्यामुळे माझे हात खरखरीत झालेत पण आता इथे येऊन होतील माझे हात पुन्हा पहिल्यासारखे तेव्हा दीपा म्हणते की खरंच कार्तिक पुन्हा पहिल्यासारखं का होईल तेव्हा कार्तिक हा दीपाकडे बघतो दीपा म्हणते कार्तिक एक विचारू का कार्तिक म्हणतो की विचार ना दीपा म्हणते की कार्तिक तुझ्या मनात माझ्याविषयी अजूनही राग आहे ना तेव्हा कार्तिक दीपासमोर येतो आणि म्हणतो की दीपा माझ्या वागण्यातनं तुला असं काही जाणवतंय का दीपा म्हणते की मग तू निर्दोष असताना चौदा वर्ष शिक्षा का स्वीकारलीस कार्तिक तू दीपा म्हणते की आम्ही हायकोर्टात अपील करणार होतो तू ते नाकारलंस का ते कार्तिक दीपा म्हणते कार्तिक चौदा वर्षात तू एकदाही भेटला नाहीस तुझ्या वाढदिवसाला तुला गिफ्ट पाठवत होतो आम्ही तुला केकसुद्धा पाठवला होता पण तेही तू घेतला नाही दीपा म्हणते की हे सर्व तू केलं ते केवळ माझ्या रागामुळेच ना आणि माझ्यावर जर तुझा राग नसता तर तू चौदा वर्षातून एकदा तरी मला भेटला असतास माझी बाजू ऐकून घेतली असतीस दीपा म्हणते की कार्तिक माझ्या खरे बोलण्याने तुझ्यावर खरंच खूप मोठा अन्याय झाला आणि माझ्यावरही अन्याय झाला त्यानंतर दीपा टेबलवरचा अर्धा पाण्याचा ग्लास कार्तिक समोर धरते आणि म्हणते की कार्तिक यात समोर तुला काय दिसतंय तेव्हा कार्तिक म्हणतो की दीपा पाण्याचा अर्धा ग्लास रिकामा आहे तेव्हा दीपा म्हणते की माझ्या दृष्टीने तो अर्धा भरलेला आहे तेव्हा दीपा म्हणते की हेच असतं कार्तिक आपण कसा विचार करतो त्यावर सर्व अवलंबून असतं दीपा म्हणते की कार्तिक मी कोर्टात सांगितलं होतं की तुझं आणि साक्षीचं सा भांडण झालं होतं पण हेही सांगितलं होतं की तू साक्षीला मारलेलं नाही मी हेही सांगितलं की तू दारू पेला होतास पण ऑपरेशन नंतर पेला होतास पण माझं ते कोणीच ऐकलं नाही आणि अर्ध सत्य हे सर्वांसमोर आलं दीपा म्हणते की ज्यांनी कुणी तुला अडकवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी एकही पुरावा मागे ठेवला नव्हता सगळे पुरावे समोर आणले होते दीपा म्हणते की त्यावेळी तुला असं वाटलं की मीच तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं पण तसं नव्हतं तो घाडगे वकील आणि कुलदीपचा ट्रॅप होता कार्तिक दीपा म्हणते की मी तुला कोर्टात हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते कार्तिक पण तू माझी बाजू समजून घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही तर दीपा म्हणते की कार्तिक तुझ्या मनात अजूनही चौदा वर्षाचा माझा राग आहे तेव्हा कार्तिक आरशासमोर समोर येतो आणि कात्री हातात घेत ती कात्री दीपासमोर धरतो दीपा घाबरत म्हणते की कार्तिक हे तू काय करतोयस तर कार्तिक म्हणतो की मी माझा सर्व राग विसरलो होतो दीपा तर कार्तिक अजून कात्री दीपाजवळ नेतो तर दीपा खूप घाबरते आणि कार्तिक हसतच दीपाला म्हणतो की दीपा किती घाबरलीस तू आणि विडी आहेस का तू मी तुझी गंमत करत होतो कार्तिक म्हणतो की दीपा अगं माझं बटन लूज झालंय ते लावण्यासाठी मी तुझ्याकडे कात्री देत होतो ते अगोदरच लूज झालंय तेव्हा पहिल्यासारखे ते बटन मला लावून दे तर दीपा खूप घाबरलेली असते तर दीपा कार्तिकच्या हातातून ती कात्री घेते आणि ते बटन तोडू लागते तर दीपाचा हात थरथरत असतो तेव्हा कार्तिक दीपाला म्हणतो दीपा काय होतंय तर थरथरत्या हाताने दीपा ते बटन काढते तेव्हा दीपाचा हात धरत कार्तिक म्हणतो की दीपा काय होतंय कार्तिक म्हणतो की दीपा साहजिकच तुझ्या मनात प्रश्न आहे की माझा तुझ्यावर राग आहे पण मी सर्व काही विसरलोय दीपा आता कार्तिक म्हणतो की दीपा मला तुझ्याविषयी राग होता पण बाहेर आल्यानंतर मी ठरवलं की मी आता सर्व काही विसरणार कारण अगोदरपासूनच मी माझ्या मुलींपासून खूप दूर राहिलो आहे कार्तिक म्हणतो की आता माझ्या आयुष्यात दुसरं काहीच राहिलं नाही तेव्हा मला हे आयुष्य माझ्या मुलींसोबत हसत खेळत घालवायचं आहे त्यानंतर दीपा ही सुई आणि दोरा आणते तर थरथरत्या हाताने दोरा सुईमध्ये होऊ लागते तेव्हा कार्तिक दीपाचा हात धरत धोवा दो, दोरा ओवण्यासाठी मदत करतो त्यानंतर दीपा हे कार्तिकचे बटन लावू लागते त्याच वेळेस दीपाच्या हातामध्ये सुई घुसते तर दीपाच्या हातातून रक्त येते तेव्हा कार्तिक दीपाचा हात त्याच्या तोंडात धरतो आणि दीपाच्या हाताकडे बघतो आणि म्हणतो की दीपा आता हे रक्त माझ्या तोंडाला लागले याची हळूहळू जर चटक लागली तर ते ऐकून दीपा आणखीनच घाबरते आणि पाठीमागे सरकते तेव्हा कार्तिक पुन्हा हसू लागतो तर कार्तिक पुन्हा दीपाला म्हणतो की स्वारी दीपा मी तुझी पुन्हा गंमत केली ग त्यानंतर दीपा ही कार्तिकचे बटन लावते तर कार्तिक दीपाला म्हणतो की दीपा मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतोय मला मम्माने सर्व काही सांगितलं आहे मी जेलमध्ये असताना तू कशी इंडिपेंडंट झाली आणि स्वतःच्या पायावर उभी राहून कशी कंपनी चालवली हे मला मम्मानी सांगितलं त्यानंतर कार्तिक म्हणतो की बरं चला आता झोपायची वेळ झाली जेलमध्ये वेळेवरती झोपावं लागायचं ना आणि दीपाला क्वाटवर झोपण्यासाठी सांगून कार्तिक हा कॉटवर झोपतो त्यानंतर दीपा ही क्वाटवर कार्तिक शेजारी झोपते पण दीपा विचारच करत असते तिकडे दीपिका आणि कार्तिकी रूममध्ये असताना कार्तिकी म्हणते की आज आपण खऱ्या अर्थाने एकत्र आलोय आपण चौघेही बघ ना कसे एकत्र जेवत होतो आणि बाबाही आपल्याबरोबर होते मला खूप अमेझिंग वाटतंय त्यानंतर दीपिका म्हणते की कार्तिकी पण तुला डॅडाचं वागणं थोडं वेगळं नाही वाटलं का, का ना तर कार्तिकी म्हणते की नाही का बरं दीपिका म्हणते की डॅडा असा वागतोय की एखाद्या तो जरा अनोळख्या ठिकाणी आलाय माझा डॅडा असा नव्हता तर कार्तिकी म्हणते की अगं बाबा आपल्यापासून दूर होते आणि तिथले लाईफ आणि इथलं लाईफ खूप फरक आहे ना म्हणून ते असं वागतायत तर दीपिका म्हणते की आता सगळं काही व्यवस्थित आणि नॉर्मल झालंय तेव्हा बाबांनीही आता आईला समजून घेतलं तेव्हा तू सुद्धा तुझ्या डोक्यातला आईविषयीचा राग काढणार तेव्हा कार्तिकी म्हणते की बाबा खूप समजूतदार आहे त्यांनी आईला लवकर समजून घेतलं पण मी तशी नाही आहे कार्तिकी म्हणते की मी जर बाबांच्या जागी असते तर मी याचा वचपा काढला असता तेव्हा दीपिका म्हणते की अगं आजच आपण बाबांबरोबर खूप छान टाईम के स्पेंड केला आहे तेव्हा आज हा आत्ता हा विषय काढायला नको दुसऱ्या दिवशी कार्तिक आणि दीपा झोपाळ्यावर बसलेले असतात तेव्हा दीपा ही कार्तिकच्या मिठीत येते आणि म्हणते की कार्तिक या क्षणाची मी खूप दिवसापासून वाट बघत होते तर कार्तिकसुद्धा दीपाला आपल्या जवळ घेतो आणि दोघेही प्रेमाने एकमेकांच्या जवळ येतात त्यानंतर कार्तिक हा दीपाला झोपाळ्यावर बसवतो आणि दीपाच्या डोळ्यावरती हात ठेवून कार्तिक हा दीपाला झोका देतो तर दीपाला खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने दीपा सुद्धा आनंद घेत असते त्यानंतर कार्तिक हा आड बाजूला जातो तर दीपा कार्तिकला आवाज देते तेव्हा कार्तिक फुले घेऊन दीपाच्या अंगावर टाकतो तर दीपा सुद्धा खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने दीपाही कार्तिककडे येऊन कार्तिकचा हात आपल्या हातात घेते त्यानंतर दीपा सुद्धा टोपलीतील फुले घेत कार्तिकच्या अंगावर टाकते तेवढ्यात दीपाच्या हातात कार्तिकने दिलेले निवडुंगाचे ते रोपटे येते आणि दीपा त्या रोपट्याकडे बघत खूप घाबरते आणि लगेचच डचकून दीपा ही झोपेतून उठते तेव्हा दीपाचा तो एक भास आणि स्वप्न असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण देवाच्या देवळात जाण्यासाठी निघतात तर सौंदर्याही आणवानी पायाने जाऊ लागते तेव्हा कार्तिक सौंदर्याला म्हणतो की मम्माने चप्पल का नाही घातली तेव्हा दीपिका म्हणते की बाबा तू जेलमध्ये असताना आजीने चौदा वर्ष आणवाणी पायाने देवाच्या मंदिरात जाऊन वाऱ्या केल्या ते ऐकून कार्तिकला मोठा धक्का बसतो तर दीपा ही कार्तिकला म्हणते की कार्तिक चौदा वर्ष तुझं करिअर सॅक्रिफाईस झालं आणि तुझं आयुष्य थांबलं तेव्हा कार्तिक म्हणतो की जे घडून गेलं ते आपण बदलू नाही शकत पण आपण आपल्या फ्युचरचा नक्कीच चांगला विचार करू शकतो कारण आपल्यासमोर आपलं अख्खं आयुष्य पडलंय असे दीपाची कार्तिक समजूत घालतो तेव्हा दीपासुद्धा कार्तिकच्या मिठीत आलेली असते तर आता कार्तिक आणि का दीपा एकत्र येऊन पुन्हा त्यांचे फ्युचर कसे घडवतात हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा